साई बाबा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी नितीन ओझा आणि मुकुल कुलकर्णी यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा आळ घेऊन खोटा गुन्हा दाखल केलाय. हा गुन्हा सूड काढण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आल्याचं प्रतिनिधींचं म्हणणं आहे. साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने भक्त गैरसोयींच्या बातम्या केल्याचा आकस मनात धरून मुख्य कार्यकारी अधिकारी के एच बगाटे आणि उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरेंनी एक विचारानं खोटी फिर्याद सुमारे 2.5 महिन्यानंतर दाखल केली. विशेष म्हणजे साईबाबा संस्थान आपल्या अध्यक्षतेखाली काम करत असताना के एच बगाटे आणि रवींद्र ठाकरे या दोन महसूल अधिकाऱ्यांनी आपल्या अपरोक्ष ही बेकायदेशीर फिर्याद नोंदवली आहे. यातून अधिकाऱ्यांनी न्यायालयीन अधिकारात हस्तक्षेप करून आपले अधिकार प्रशस्त असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. हा संदेश लोकांमध्ये रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न. यांना राजकीय पाठिंबा असल्यानं हे अधिकारी असं धारिष्ट करत असल्याचा संदेश बगाटे आणि ठाकरे यांच्या कृतीतून समाजात पसरवला जातोय. पूर्वग्रह आणि सूडबुद्धीने लोकसेवकाची भूमिका निभावणारे कान्होराज बगाटे आणि रवींद्र ठाकरे यांनी केलेल्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर, मनोज गाडेकर, प्रशांत शर्मा, सुनील दवंगे, राजकुमार जाधव, किशोर पटणे, हेमंत शेजवळ, रवींद्र महाले, सचिन बनसोडे, किरण सोनवणे, मोबिन खान आदींसह पत्रकार बांधवांनी केली. 16 नोव्हेंबर रोजी जी घटना घडली तिचा 2.5 महिन्यानंतर, तब्बल 2.5 महिन्यानंतर गुन्हा जो आहे तो पत्रकारांच्या विरोधात दाखल करण्यात आला. एबीपी माझाचे प्रतिनिधी नितीन ओझा असेल, त्यानंतर मुकुल कुलकर्णी आणि कॅमेरामन असे तिघांवर तो गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला. मुळात त्या दिवशी आम्ही सर्व सोबत होतो आणि सगळं ज्या घडामोडी आहेत त्या आमच्या समोरच्या आहेत. असं कोणतंही कोरोनाच्या नियमावलीचा भंग त्या ठिकाणी झालेला नव्हता. जर दुसरीकडे बघितलं तर जी अधिकारी आहेत कोरोना नियमावलीचा भंग केल्याची तक्रार दाखल करतायत, सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल करतात, मात्र तेच अधिकारी जे आहेत तेच नियमावलीचं पालन करत नाही आहेत. अनेक फोटो जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत, त्यामध्ये ते विना मास्क जे VIP भक्त आहेत त्यांची सेवा करताना किंवा त्यांचा सत्कार करताना दिसत आहेत. कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यानंतर ज्यावेळेस भक्त दर्शनासाठी येतो तर पाससाठी 4-4 तास त्या बायोमॅट्रिक काउंटरपाशी गर्दी होते, तेथे कोविड नियमांचा फज्जा होतो, ते या अधिकाऱ्यांना दिसत नाही. फक्त प्रसारमाध्यमं जे अनागोंदी कारभार आहे संस्थांचा तो मांडण्याचा प्रयत्न करतायत, दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्या सोडातूनच जो गुन्हा आहे हा अधिकाऱ्यांनी दाखल केला आणि याचा जाहीर निषेध जो आहे तो तमाम महाराष्ट्रातील जे पत्रकार आहेत ते करत आहेत. आणि अशा पद्धतीने कुठंतरी सूड भावना ठेवून जर अधिकारी वागत असतील तर यांचा निषेधच करणं आणि तोही लोकशाहीच्या मार्गानं हा आमचा अधिकार आहे. आणि जर ही कारवाई किंवा हा गुन्हा जर मागं घेतला नाही तर आम्ही आमच्या सदनशील मार्गाने जो कायदेशीर मार्ग असेल किंवा जो लोकशाहीच्या आंदोलनाचा अधिकार असेल त्या माध्यमातून आम्ही सातत्यानं त्याचा पाठपुरावा करणार आहोत. गुन्हा दाखल ज्या पद्धतीने प्रसिद्धी माध्यमावर साईबाबा संस्थानने संकलन करण्याच्या नावाखाली जो गुन्हा दाखल केलेला आहे अशा प्रकारच्या गेल्या 5-25 वर्षात तरी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रसिद्धी माध्यमावर गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. साईबाबा संस्थानमध्ये वर्षाकाठी कोट्यवधी भक्त येत असताना त्या भक्तांच्या हितासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रसिद्धी माध्यमातून जर भूमिका मांडत असेल आणि त्या भूमिकेचा राग येऊन जर अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जात असतील तर हा खऱ्या अर्थाने पत्रकारावर आणि प्रसिद्धीमाध्यमावर एक प्रकारचा अन्याय आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये प्रसिद्धीमाध्यमावर दबाव बांधण्याची भूमिका साईबाबा संस्थांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची दिसून येते. हा सर्व काही प्रकार अतिशय चुकीचा आहे. या संपूर्ण प्रकाराची राज्य सरकारने दखल घेऊन प्रसिद्धीमाध्यमाला न्याय देण्याची गरज आहे. जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी.